पत्राच्यावरची तारीख जर बघितली तर दिनांक 6 डिसेंबर रोजी लिहिलेलं पत्र, पत्रावरची तारीख माझ्या माहितीप्रमाणे आपल्या माध्यमातून जी समजली ती 6 डिसेंबर आहे, ते आत्ता माध्यमांसमोर आणण्याचं नेमकं कारण काय? तर या प्रश्नाचं खरं तर एक उत्तर बाकी आहे. आणि आपण काय म्हणतो की जर माननीय राज्यपाल महोदय म्हणत असतील की त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही तर वारंवार ही वक्तव्य का होतात याचं सुद्धा उत्तर जनतेला अपेक्षित आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मिता होते, आहेत आणि चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत राहतील, आणि त्यामुळे त्यांच्याविषयी वारंवार अवमानजनक वक्तव्य का होतात याचं सुद्धा उत्तर खरं तर मिळणं गरजेचं. राज्यपाल असं देखील म्हणतायत की सिंहगड असेल, रायगड असेल, शिवनेरी असेल, हे गड मी स्वतः पायी चालत पूर्ण केलेले आहेत, मग मी शिवाजी महाराजांबद्दल मी असा विचार देखील स्वप्नात देखील करणार आहे असं देखील ते म्हणतात. हे बघा, ज्यावेळी त्यांनी म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किल्ले शिवनेरी आले, आम्ही त्यांचं स्वागतच केलं, आम्ही त्यांचं अभिनंदनच केलं. पण जेव्हा वारंवार, मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, वारंवार जेव्हा वक्तव्य होतात, एकतर त्यांना मिळणारा फीड चुकीचा आहे किंवा यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत का? कारण वारंवार जेव्हा वक्तव्य होतात तेव्हा नक्की संशयाला जागा निर्माण होते. ज्याप्रमाणे लव जिहादचा सरकार विचार करते, लव जिहादवर कायदा आणण्यासारखा, तसाच विचार छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अन्य जे महापुरुष असतील त्यांच्यावरती आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात देखील कायदा बनवावा असा सामनामधून उद्धव ठाकरेंनी हाक दिली. कसं पाहताय तुम्ही? मी आत्ता संसदेच्या अधिवेशनामध्ये हीच मागणी करत होतो. आपण सगळ्यांनी हे पाहिलं असेल की संसदेच्या शून्य प्रहरामध्ये ही मागणी खरं तर मी उपस्थित केली होती, आणि ही मागणी उपस्थित करत असताना माईक बंद करण्यात आला, आणि त्यामुळे सगळ्या शिवप्रेमींमध्ये खरं तर हा संतापाची भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल अशी वक्तव्य होऊ नयेत, इतर महापुरुषांचा अवमान होईल अशी वक्तव्य होऊ नयेत, यासाठी कायदा व्हावा म्हणून ही जर संविधानिक मागणी होत असेल आणि त्यावेळी संसदेतला माईक बंद होत असेल तर नेमकं सरकारच्या मनात चाललंय काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होतो. अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला, नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. कारण अनेक दिवस या निर्णयाची खरं तर प्रतीक्षा होती आणि ही खरोखर आनंदाची बातमी. आपण मला वाटतं याच्याकडे कुठल्याही राजकीय नेत्याने बघण्यापेक्षा महाराष्ट्रातली जनता बघते ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही महापुरुषांनी जात, धर्म, पंथ, पक्ष या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे या मातीसाठी फार मोठं योगदान दिलंय, या राज्यासाठी योगदान दिलंय, राष्ट्रासाठी योगदान दिलंय, आणि त्यामुळे त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करण्याची हिंमत होतेच कशी हाच मुळात प्रश्न आहे. आणि त्यानंतर दिलगिरी, माफी, चुकून हे झालं किंवा माझ्या शब्दांची मोडतोड केली, मला वाटतं की आपण एक काय म्हणतो, पब्लिक सब जाणती आहे. राज्यपाल हटवांच्या ज्या भूमिका घेतली मोदी आणि त्यावर ठाम आहेत सर्वांनी. हे बघा, ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नाही, ही गोष्ट कोणत्याही पदाशी संबंधित नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे विषय जेव्हा येतात तेव्हा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषय आहेत, आणि यांच्यापुढे कोणतंही पद, कोणताही पक्ष या सगळ्या गोष्टी गौण आहेत. कारण ही आमची ओळख आहे, ही आमची अस्मिता. फुले साहेब, आज शरद पवार साहेबांचा जन्मदिवस आहे, आपण राष्ट्रवादीचे खासदार आहात, काय प्रतिक्रिया? नक्कीच हा खूप एक आनंदाचा दिवस. आणि सातत्यानं गेल्या 5 दशकांहून अधिक काळ समाजकारणात, राजकारणामध्ये एक शाश्वत विकासाच्या वाटेनं जी वाटचाल राष्ट्राची, राज्याची करण्यात आदरणीय पवारसाहेबांचं योगदान आहे. आणि याही वयात आदरणीय पवारसाहेब ज्या उत्साहानं, ज्या प्रेरणेनं काम करतात ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि आदरणीय पवारसाहेबांना दीर्घायुष्याच्या, निरोगी आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्याही माध्यमातून देतो आणि प्रत्यक्ष भेटून देणार. हिंदी में जानना चाहेंगे कि राज्यपाल ने पत्र लिखा है, इस पत्र अमित शाह को उसमें उन्होंने उल्लेख किया है कि उनके जो शब्द है उसे लेकर बहुत सारी राजनीति चल रही है, वो गाइडेंस मांगे कि सर महामहिम राज्यपाल महोदय ने शायद यह खत तब लिखना चाहिए था और तब सफाई देनी चाहिए थी जब पूरी दुनिया ने मीडिया के माध्यम से देखा कि उन्होंने क्या क्या शब्द इस्तेमाल किए हैं. और 6 दिसंबर को जो पत्र लिखा जाता है, 6 दिसंबर को जो खत लिखा जाता है, वो आज 12 दिसंबर को क्यों पब्लिश हो रहा है, इसका भी तो जवाब मिलना चाहिए. लगातार विरोध प्रदर्शन हो रहा है उनके खिलाफ, लेकिन अभी तक बीजेपी सरकार उनको लेकर कोई फैसला नहीं कर रही है. सर ये बहुत अनफॉर्चुनेट है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज पूरे महाराष्ट्र के लिए गौरव की बात है, सम्मान की बात है, स्वाभिमान की बात है. और इस सम्मान को अगर बार बार ठेस पहुंचाने की किसी से भी कोशिश होती हो तो महाराष्ट्र से
डेफिनेटली रिएक्शन तो उमटेगा, महाराष्ट्र की जो जनता है उसकी भावनाएं आहत तो होगी ही, और इसलिए सरकार ने इस पर कड़ा रवैया अपनाना चाहिए, सख्त कदम उठाने चाहिए। राज्यपाल ने इसे लेकर माफी भी मांग चुके। सर आप बोल, आर यू वेरी श्योर कि उस खत में माफी शब्द है? नहीं, इससे पहले जो उन्होंने भाषण के दौरान दिलगिरी व्यक्त की थी बातों को। सर ये हमेशा वही हो रहा है, इसीलिए तो पार्लियामेंट के फ्लोर पे जीरो आर में ये मांग मैं कर रहा था कि इसके लिए कोई ठोस कानून आ जाए, क्योंकि हर बार होता है। मेरा ये बोलने का मकसद नहीं था, ये मीडिया ने बात का बतंगड़ बना दिया, या फिर इसके लिए मैं खेद जताता हूँ। उससे अच्छा जिन लोगों ने इस राष्ट्र के लिए इतना बड़ा योगदान दिया है उनके लिए कोई भी अवमानजनक वक्तव्य ना हो, इसलिए कानून की मांग कर रहे हैं, तो गलत क्या है? एक सवाल ये भी कि निर्भया फंड जो था वो अब विधायकों की जो गाड़ियां खरीदी गई है उसमें इस्तेमाल किया गया है, किस तरह देखते हैं? दैट्स अ वेरी अनफॉर्चुनेट डिसीजन, और हमारी लोकसभा की फ्लोर लीडर आदरणीय सुप्रिया जी सूले ने इसके बारे में सोशल मीडिया पे ट्वीट भी किया है, दिस इज रियली इशू। एक सवाल ये भी है कि आज अनिल देशमुख को जमानत मिल चुकी है, इस पर क्या रिएक्शन होगा? ये डेफिनेटली एक रिलीफ है, और इस डिसीजन का हम लोग वेट कर रहे थे, और मेरी उम्मीद है कि अनिल बाबू को न्याय मिलेगा। थैंक यू सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।